कुंडलवाडी शहरातील डॉक्टर आंबेडकर नगर येथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंतीचे औचित्य साधून कुंडलवाडी मा नप उपनगराध्यक्ष अशोक कांबळे सर, माजी नगराध्यक्ष डॉक्टर एस एस शेगुलवार, राजेश्वर उत्तरवार, संचालक शैलेश रॅकावार, मानप उपाध्यक्ष डॉक्टर बोधनकर नरेश यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण, तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय नप उपनगराध्यक्ष अशोक कांबळे सर, तर प्रमुख पाहुणे डॉक्टर एस एस शेंगुलवार, श्री शैलेश रॅकावार, श्री प्रकाश अर्जुने, श्री राजेश उत्तर राजेश्वर उत्तरवार, श्री राजेश्वर पोतनकर, शंकर कोनेरकर, हनुमलू इरलावार, साहेबराव कोंडावार, अनिल पेंटावार, सयाराम मुक्केरवार, पत्रकार दिगंबर लाडे, पत्रकार मुकेश जोशी आदी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर लहान लहान 46 बालकांनी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर बोधनकर नरेश यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने माणसाला जगण्याचा अधिकार दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम ओबीसी समाजाला 340व्या कलमानुसार आरक्षण देण्याचे काम केले आणि महिलांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना समान न्याय हक्क अधिकार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला आणि त्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसेच यावेळी गौतम वाघमारे, पत्रकार अमरनाथ कांबळे, भीमजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश हातोडे, साईनाथ वाघमारे, सतीश वाघमारे, मारुती एलमे, गौतम वाघमारे, प्रेमनाथ कांबळे, साईनाथ वाघमारे, संतोष वाघमारे, राहुल कोंडलवाडीकर, रमेश कांबळे, विजय वाघमारे, प्रल्हाद हातोडे, अनिल कांबळे, धुंडीबा वाघमारे, दादाराव येलमे, भीमरत्न हातोडे, रोहित वाघमारे, शीतल वाघमारे, सुहास देवकरे आदीजण उपस्थित होते. सायंकाळी ठीक 5 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक डॉक्टर आंबेडकर नगर येथून कुंडलवाडी शहरातून काढण्यात आली. या मिरवणुकीत डीजेवर भीमगीतांच्या गाण्यावर हजारो भीमसैनिक आनंद घेत डान्स केला. यावेळी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अमरनाथ कांबळे तर आभार प्रदर्शन अशोक कांबळे सर यांनी केले. आम्हाला अजून बाबासाहेब समजले का? खऱ्या अर्थानं जर आम्हाला अधिकारी वर्ग म्हणजे लोकसेवक आहेत, आम्ही त्यांच्याकडून आमची कामे करून घेणं गरजेचं आहे. आम्ही या लोकशाहीमध्ये सर्वात जर महत्वाचा आणि सर्वात मोठा जर घटक कोण असेल तर या लोकशाहीमधला सर्वात मोठा घटक हा नागरिक आहे हे आपण विसरून चाललेले आहात. आणि या नागरिकांसाठी बाबासाहेबांनी दिलं काय ही गोष्ट आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचा अभ्यास करून, बाबासाहेबांना गुरु मानून, बाबासाहेबांच्या विचारांवर चालून जो व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणला तो म्हणजे बराक ओबामा. आणि बराक ओबामाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं होतं द सिम्बॉल ऑफ नॉलेज. खऱ्या अर्थानं जर ज्ञानाचं तीर्थ बनण्याचं काम ज्या व्यवस्थेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं आणि त्याच व्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांनी बंड पुकारला आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं संविधान राज्यघटना संपूर्ण भारताने तर मानलीच पण जगाने यावर अभ्यास करणं सुरू केलं आणि कोलंबिया विद्यापीठाचं ज्ञानाचं पुतळा म्हणून ज्यांचं नाव झालं ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. याला म्हणतात खऱ्या अर्थानं पेटून उठणे आणि हाच खरा स्वाभिमान. आमच्यामध्ये जोपर्यंत स्वाभिमान जागा होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठलीच कामे करू शकत नाही हे आपण मान्य करणं गरजेचं आहे. आता मला वाटतं काही जणांना वाटतं बाबासाहेबांनी ह्या समाजाचं काम केलं त्या समाजाचं काम केलं. सर्वात अगोदर बाबासाहेबांनी जर आरक्षण देण्याचं काम केलं तर ते ओबीसी समाजाला सर्वात प्रथम आरक्षण देण्याचं काम केलं. त्यानंतर एससी समाजाला आरक्षण मिळालं ही गोष्ट मान्य करणं गरजेचं आहे. आणि महिलांसाठी आरक्षण असेल किंवा महिलाला प्रसूतीची सुट्टी असेल ही रजा मिळण्याचं काम जर जर कोणामुळे झालं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळे झालेलं आहे हे विसरून तुम्हाला आणि आम्हाला ही गोष्ट चालणार नाही. एक दिवस बाबासाहेबांजवळ एक विद्यार्थी जातो आणि म्हणतो बाबासाहेब नेमकं मी शिक्षण का शिकावं मला हा प्रश्न पडलेला आहे. त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात तुझे दोन हात समोर कर. तो दोन हात समोर करतो आणि म्हणतो तो बहुजनाचा मुलगा होता तो म्हणतो साहेब मी. एबी न्यूज मराठीसाठी कालिदास अनंतोजी नांदेड जिल्हा प्रतिनिधी.